भारतात कोविड एकोणीसच्या करण्यात आलेल्या प्रत्येक सकारात्मक चाचणीसोबत वीसपेक्षा अधिक नकारात्मक चाचण्या होत असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे गेल्या दोन दररोजच्या कोविड एकोणीसच्या तब्बल एक हजार पटीनं वाढ झाली वीस मेपर्यंत देशभरात पंचवीस लाख बारा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी नमुने घेण्यात आले आहेत दोन महिन्यांपूर्वी दररोज शंभरहूनही कमी चाचण्यांनी सुरुवात झाली होती जानेवारीत पुण्यातल्या प्रयोगशाळेत केवळ एक चाचणी करण्यात आली होती सध्या देशभरात अशा पाचशे पंचावन्न प्रयोगशाळा कार्यरत आहेत